मराठा आरक्षणासंदर्भातल्या घडामोडी वाढलेल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दिल्लीला रवाना झालेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती गेलेले आहेत. मराठा आरक्षणाबाबत हा महत्त्वाचा दौरा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तेव्हा दिल्लीत मराठा आरक्षणाबाबत अमित शहांसोबत हे दोनही नेते चर्चा करणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मराठा आरक्षणाबाबत दिल्लीत चर्चा होण्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय. अमित शहांबरोबर चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आता आपल्यासोबत आहेत. गणेश, आता शिंदे फडणवीस थेट दिल्लीला रवाना झालेत. जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर आता हालचालींना वेग आल्याचं दिसतंय. काय अधिक तपशील? नक्कीच रेश्मा, गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी एक महिन्याची वेळ आहे ती जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आली होती, ज्यावेळेस सरकारने मनधरणी करण्यात आली होती. यानंतरून एक समिती देखील नेमण्यात आली होती आणि या समितीने नेमकं काय केलं असा प्रश्न आता जरांगे पाटील यांच्याकडून केला जातोय. कारण की ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांची भूमिका आहे की मराठा समाजाला सर्वात पहिलं आरक्षण द्या, त्यानंतर पुढची चर्चा करू, अशा वारंवार अशा ह्या सगळ्या चर्चा होत असतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत ते आता दिल्लीसाठी गेले आहेत आणि दिल्लीमध्ये अमित शहा यांच्याबरोबर ही महत्त्वाची बैठक आहे ती पार पडली जाईल असं देखील सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे मराठा समाज सध्या नाराज आहे आणि या मराठा समाजाला कुठेतरी आरक्षणाचा मुद्दा आहे तो सोडवायचा आहे. आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री यांनी देखील भर स्टेजवरून दसरा मेळाव्याच्या वेळेस शपथ घेऊन देखील सांगितलं की आम्हाला मराठा समाजाचा प्रश्न आहे तो मार्गी लावायचा आहे, मात्र असं असताना देखील कुठेतरी मराठा समाज पूर्णतः आक्रमक झालेला पाहायला मिळतो. कारण की आम्हाला लगेच जी काय आहे ती कारवाई करून द्या अशी जरांगे पाटील यांच्याकडून आहे ती मागणी होताना पाहायला मिळते. कारण की वारंवार सगळे नेते आहेत ते जरांगे पाटील यांना उपोषण करू नका अशी विनंती करतात, आणखी एक महिन्याचा कालावधी देण्यात यावा अशी देखील मागणी सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे. तरी देखील जरांगे पाटील आपल्या मुद्द्यावर ठाम पाहायला मिळतात आणि यामुळेच कुठेतरी आता ही सगळी जी खलबत आहे ती दिल्लीमध्ये होताना पाहायला मिळतात. दिल्लीमध्येच खरं तर मराठा समाजाचा प्रश्न आहे तो मार्गी लागेल असं जरांगे पाटील यांच्याकडून बोललं जात होतं. आणि त्याचमुळे कुठेतरी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघं देखील आता दिल्ली नक्कीच, कारण आता जरांगे पाटील दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेले आहेत, ते पाणीही पिणार नाहीत असं म्हणतात. करो या मरोची स्थिती सध्या राज्य सरकार समोर आहे, त्यामुळे जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आता धावपळ सुरू असल्याचं आपण बघतोय. आता केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबरोबर ये दोनही मंत्री नेमकी काय चर्चा करणार याबद्दलचे अपडेट्स गणेश तुमच्याकडून आम्ही वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशीलांबद्दल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे